वन विभागाचा हलगर्जीपणा, मरळनाथपुरे ते घरात शिरलेल्या बिबट्याला लावले हुसकाहून, हजारे कुटुंब बिबट्याच्या भीतीखाली। मरळनाथपूर तालुका वाळवा येथील बापू हजारे यांच्या घरात मंगळवारी रात्री 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान मांजराचा पाठलाग करत बिबट्या चक्क घरात घुसला होता। यावेळी घरात हजारे यांचा मुलगा प्रथमेश दरवाजेसमोर झोपला होता, तर पत्नी स्वयंपाक करत असताना अचानक बिबट्याने प्रथमेशांच्या पोटावर पाय देऊन चक्क स्वयंपाकघरात प्रवेश केला। अचानक आलेल्या बिबट्यामुळे हजारे त्यांची पत्नी मुलगा मुलगी आई ओरडत घराबाहेर आले, तर बिबट्याने घरातील भांडी व इतर साहित्यांची नासधूस करत घरातील छोट्या भिंतीवर जाऊन बसला, तर काही वेळाने घरातील बाथरूममध्ये जाऊन विराजमान झाला। यावेळी हजारे यांनी प्रसंगावधान राखत घराला बाहेरून कडी घालून बिबट्याला कोंडून ठेवले व वनविभागाला पाचारण केले। यावेळी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी वेळेवर पोहोचले खरे, पण बिबट्याला पकडण्यासाठी ना पिंजरा ना कोणती व्यवस्था, मोकळे हात आले आणि हात हलवत परत गेले। माझे नाव सानिका हजारे, मी इयत्ता 12 मरळनाथपूर गावात राहणार बसते आहे 1 किलोमीटर। तिथे आमच्या घरात बिबट्या शिरला होता, आम्हाला बिबट्याची भीती आहे। वन विभागाच्या माणसाने त्याला धरण्याच्या ऐवजी सोडून दिला। घरात शिरून भांडी ही पाडली, उड्या मारत होता इकडून तिकडे, वर परत भिंती बसला होता, तिथून परत आणि आत जाऊन भांडी वाजू लागला, परत वरडू लागला तो, परत वन विभागाची माणसं आली, परत त्यांनी सोडून दिला। बापू हजारे यांचे घर गावच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर अगदी डोंगराच्या कुशीत जवळपास 2-3 वस्ती आहेत। हजारे यांचे 5 जणांचे कुटुंब व 10 शेळी बोकड गाई म्हशी असा सारा जमा आहे। दैव बलवत्तर म्हणून यापैकी कोणाच्याही जीवितला धोका झाला नाही, यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र या ठिकाणी बिबट्याचा वावर सारखाच होत असल्याचे हजारे व परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले। आम्हाने वरची वरची दिसली, पण आता घरातच राहला आणि तिने केलं सोडून दिलं। आम्हाने भ्या इथं सारखा फिरतोय, इथं जातोय, आम्ही बघतोय, आणि धरला नाही सोडून दिला। यामुळे कित्येक दिवसापासून हे लोक भीतीच्या छायेखाली असताना मंगळवारी चक्क बिबट्या घरात सापडला होता। मात्र आयतात सापडलेल्या बिबट्याला वनविभाग अधिकाऱ्यांनी अज्ञातवासात सोडणे गरजेचे असताना ते लहान पिल्लू समजून व त्याची आई आसपास असेल असा समज करून त्याला न पकडता डोंगरात हुसकावून लावले। यामुळे बिबट्या या वस्तीवर पुन्हा येऊ शकतो या भीतीखाली सध्या हजारे कुटुंबीय आहे। त्याने सापळा प्लान केला, पण त्याने काय बिबट्याला पकडलं नाही, त्याने तसं सोडून दिलं। आम्ही आता इथे कायम राहणार असल्यामुळे कोणी परत माघार येणार नाही कशावर। आमचं म्हणणं होतं की त्याला फॉरेस्ट खात्यात सोडायला हवं होतं। यावरून वनविभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे।